याची चर्चा आहे. याशिवाय हे खरं आहे की दोन तीन जे मतदारसंघ आहे त्या बाबतीत आमची चर्चा अद्याप सुरू आहे, विशेषतः सांगलीच्या बाबतीत सुद्धा. असं आहे की सांगली हा पारंपरिक काँग्रेस मतदारसंघ राहिलेला आहे, जिथं स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि त्यांच्या परंपरा ती आहे, अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळं आमचा तो आग्रह आहे की सांगली ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. याशिवाय भिवंडी इथे सुद्धा आमचे कार्यकर्ते काम करतायत, केडर काम करतायत, तिथे तो आग्रह आहे. असे दोन तीन एक विषय आहेत की ज्याच्यावर चर्चा होणं आहे, यापेक्षा ज्यादा काही नाही. आणि ते पारंपरिक आमच्या आहेत, सातत्यानं काँग्रेस तिथे लढलेले आहेत, ते आम्हाला मिळावेत यासाठी चर्चा करतो आहोत आम्ही. तुम्ही चर्चा करत असाल तरी दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटील जाहीर करून टाकलेलं. त्यांनी काय जाहीर केलं हे आम्हाला माहिती नाही, मी काही भाषण त्यांचं ऐकलेलं नाही, परंतु आम्ही आग्रही आहोत ही वस्तुस्थिती आहे. समन्वयाचा अभाव तसं समन्वयाचा अभाव असं नाही, परंतु शेवटी असं आहे की आमचा आग्रह आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु कोणत्या जागांसाठी चर्चा आता आजच्या थोडं भिवंडीचा त्यांचा आग्रह आहे. भिवंडी ही सुद्धा काँग्रेसची कायम राहिलेली आहे, काँग्रेसचा बेस आहे. एवढंच नाही तर भिवंडी महानगरपालिका सुद्धा ही काँग्रेसच्या ताब्यात होती, काही कारणानं ती जरी गेली असली तरी तिथं तो बेस फार मोठा आहे आमचा, त्यामुळे तो सुद्धा मिळायला पाहिजे ती भिवंडी याचा आग्रह आम्ही. परंतु उद्धव ठाकरे सातत्याने परस्पर उमेदवारी जाहीर करताना पाहायला मिळतो आग्रह धरलेला आहे. मुंबईतल्या किती जागांसाठी तुम्ही? मुंबईत सुद्धा आम्हाला एक आहे, आम्ही आणखी दोन असं तीनचा आग्रह आहे, परंतु चर्चा होऊन एक इलेक्टिव्ह मेरिटची एक मिळाली पाहिजे यासाठी आग्रह. भिवंडीचे उमेदवार देखील सध्या तुमच्या सोबत आहेत. दिल्लीतून खरं तर नाव फायनल झालं अशा पद्धतीची प्रचंड चर्चा, काल लिस्ट देखील व्हायरल झाली. ठीक आहे, आता याची प्रक्रिया दोन्ही एका वेळेस सायमल्टेनियसली चालू आहेत, कारण असं नाही की जागा मिळाल्यानंतर मग उमेदवाराचा शोध असं कधी होत नाही. त्यामुळे आम्ही त्या बाबतीत सायमल्टेनियसली काही कामं एकत्र पद्धतीनं दोन्ही कामं चालू असतात. मीटिंग होणार आहे का या लोकसभांच्या जागांच्या? चर्चा तर ही प्रक्रिया असतीच आणि सगळीकडे असते, म्हणजे आमचंच चाललेलं आहे असं काही नाही. तुम्ही जर ते महायुतीचं पाहिलं तर तिथे काही चर्चा चाललेल्या आहेत. बैठकीमध्ये संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही होत नाही, असं काही प्रचार दुर्दैवावर कुणी करीत असेल तर तो चुकीचा आहे. चर्चा असते, चर्चा करणं हा तो अधिकार असतो, आग्रह करणं आणि आपल्याला मागून घेतला आपल्या पक्षाला हा मी शेवटी याचा प्रक्रियेचा भाग आहे. सांगलीची जागा काँग्रेसला हवी असा ताज बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तर काही वेळापूर्वी सांगलीमधल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तिथं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून टाकली, त्यामुळे महायुतीमध्ये सांगलीवरून अजूनही वाद कायम असल्याचं दिसतंय. सांगलीची जागा काँग्रेसला हवी असं थोरात म्हणालेले आहेत. भिवंडीच्या जागेबाबतही चर्चा सुरू असल्याचं थोरातांनी सांगितलंय. तर सांगलीची जागा काँग्रेसला हवी आहे असं थोरातांनी सांगितलंय. भिवंडीच्या जागेबाबतही चर्चा सुरू असल्याचं थोरातांनी सांगितलंय.